सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीवरील मतपत्रिकांची छाननी पूर्ण, 6684 मतपत्रिका वैध ठरल्याची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातून ठाकरेंच्या युवसेनेचे उमेदवार मयूर पांचाळ विजयी, पांचाळ यांना 5350 मतं पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न, महिलेची फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडून घोषणाबाजी. उद्विग्नता समजून घेऊ, व्यथा दूर करू, कोणी जाणीवपूर्वक पाठवलं का तेही समजून घेऊ, तोडफोडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर इनपुट मिळतं तेव्हा आपण सुरक्षा वाढवतो, फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीसांच्या मंत्रालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव नाव उघड करण्यास पोलिसांचा नकार. पास न काढता सचिव गेटनं महिलेनं मंत्रालयात प्रवेश मिळवल्याची माहिती. उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयाबाहेर झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिन तोडफोड प्रकरणी मंत्रालयातील पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता. लाडक्या बहिणीला राज्य सरकारचा किती राग आहे हे दिसलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका. गृहमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा ही चिंतेची बाब. गृहमंत्रीच जर सुरक्षित नसतील तर राज्यातील महिला सुरक्षेची कल्पना न केलेली बरी. तोडफोड प्रकरणी सुषमा अंधर यांची प्रतिक्रिया. तोडफोड करणाऱ्या महिलेनं प्रवेश कसा केला हे ठाऊक नसणं चुकीचं. अधिकारी कर्मचाऱ्यांनी जबाबदारी सांभाळली नाही. फडणवीसांच्या कार्यालयात महिलेनं केलेल्या प्रवेशावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. राज्याची निवडणूक एका टप्प्यात घ्या. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे यांची मागणी. निवडणुका दोन टप्प्यात न घेता एकाच टप्प्यात घ्या. निवडणूक खर्च 20 लाख रुपयांनी वाढवा. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांची मागणी. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसोबत बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा. मतदान केंद्रांवर रांगांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. मतदानाच्या दिवशी मतदारांच्या गैरसोयीच्या तक्रारीवरून निवडणूक आयोग कठोर कारवाई करणार. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा. काँग्रेस शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी. तर एखादा अधिकारी पदावर जास्त वेळ राहिला की तो निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतो, म्हणून त्याची तात्काळ बदली करावी अशी काँग्रेसकडून मागणी. जनतेसाठी काय करणार हे सांगतानाच भाजप जाहीरनाम्यातून काँग्रेसकडे 50 वर्षांचा हिशोब मागणार. त्यासाठी काँग्रेसनं सत्ता काळात घोषणेनंतरही न केलेल्या कामांची माहिती घेण्यास भाजपकडून सुरुवात. कोकणात अजित पवार गटाला धक्का. दापोली नगर परिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन. उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या गटाची स्थापना. मनसे नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित ठाकरेंची बंद दाराआड चर्चा. अमरावती दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंकडून विदर्भातील मतदारसंघाची चाचपणी सुरू. आधी अमरावती, मग यवतमाळ, अकोला, वाशिम, नंतर बुलढाणा जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी ऍक्शन मोडवर. नाशिक शहरात भाजपचे सूक्ष्म नियोजन आणि आढावा बैठकींचा धडाका. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.